नमस्कार, पोया अपडेट खबरो। देव चोडणकारान अटक करपा इतलो गुन्हेव करूंक ना, फेसबुकाचेर मत उक्तावपाचो सगळ्यांक हक्क। राजकीय पक्ष समाज वावुरप्यांचे मत मोदी आड मत उक्तायल्ल्यान काढला अरेस्ट वॉरंट। डाऊन द रोड तलवार हल्ल्यातलो पीडित रफायल डिकॉस्टा जीएमसीत ऍडमिट, भलायकी गंभीर, मेंदवात क्लॉट झाल्याची माहिती। म्हादयतल्यान मलप्रभेत सोडिल्ल्या उदकाक काँक्रिटाचो बांद घालपाचे काम कर्नाटकान अजून करूंक ना सुरू। 31 मे मेरेन काम पुराय करपाचो प्राज, देखरेख समितीन प्रकल्पाची केली पळोवणी। आनीक एक वर्स चौगुले हायर सेकंडरी चालू दवरपाक चौगुले व्यवस्थापन तयार, सरकार आनी व्यवस्थापना मदीं जाली बसका, फुडल्या वर्स मेरेन पर्याय व्यवस्था करपाचे सरकाराचे उतर। आणि माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालाचे केंद्र सरकारान काढिल्लो अधिसुचोवणी मसुदो रद्द करपाची मागणी मोदी सरकाराकडे करतलो, मुख्यमंत्र्यांची घोषणा। खबरो विस्तारान। फेसबुकाचेर नरेंद्र मोदी आड बरयले खातीर देव चोडणकाराक अटक करपाचो वॉरंट काढिल्ल्यान राजकीय पक्षांनी आणि बिगर सरकारी संघटनांनी निषेध उक्तायला। ताणें फक्त मत उक्तायले, अटक करपा इतलो तो गुन्यांव थारना अशें काँग्रेसीचे म्हणणे आसा। अपक्ष आमदार विजय सरदेसाय, मानव हक्क संघटना समाजसेवकांचे तेच मत। नरेंद्र मोदी निवडून आयल्यार अल्पसंख्यांकांक धोको आसतलो अशी खंत देव चोडणकारान फेसबुकाचेर उक्तायल्ली। लोकसभा वेंचणुकेच्या सुमार 2 महिने आदी ताणें हें मत उक्तायल्लें, मात आतां ताचे आड अरेस्ट वॉरंट काडला। काँग्रेस अपक्ष आमदार विजय सरदेसाय, मानव हक्क संघटना, बिगर सरकारी संघटनांनी पुलिसांच्या ह्या कृतीचेर निषेध उक्तायला। कस्टोडियल इंटरोगेशन इज बींग डन बिकॉज देर इज नो केस। सेक्शन 153 KA इज नॉट एप्लिकेबल, सेक्शन 295 विल फॉल थ्रू। सो the only hope for the prosecution is to harass the person by putting him in custody during interrogation. So we demand of the government to drop all cases and in the future no case should be put against people who express their genuine opinion, maybe even their fears on social media. So much abuse in the last 1 year. On the other hand, whatever it be, but Congress, AAP and the losing sides have been much more decent, okay, in terms of responding. They have been given a license to say anything because no action has been taken. BJP backers are continuously abusing me for the last 2 years. Why does the government not so moto take action on anybody? Is so moto only for Tejpal? Is it not for the common man? And why are MLAs continuously being abused? Goa's MLAs are being abused and the government is quiet about it. But when this man, at one time this Devu Chodankar also was part of the BJP group on Facebook, he has abused me. That time he was a hero. Now when he abuses Modi, he becomes a zero and his custodial interrogation is sought to be taken. So we believe this is undemocratic. This is a murder of democracy. The winner of such a huge mandate in the elections need to be magnanimous. He cannot be seen to be very petty. The BJP and the honorable chief minister also needs to introspect whether this type of actions are giving a good name to a tourism state like Goa. देव कटक झाली जाल्यार तो नागरिकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचेर हल्लो आसतलो असो सुरय देशातल्यान येवपाक लागला। ताका अटक करची न्ही म्हूण सरकाराचेर दबाव वाडूंक लागला। प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आनी व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी। डाऊन द रोड तलवार हल्ल्यातलो पीडित रफायल डिकॉस्टाक परत जीएमसीत ऍडमिट केला। काल सांजे ताची भलायकी बाडिल्ल्यान ताका ऍडमिट करचें पडलें। ताची भलायकी गंभीर आसा अशें ताच्या इश्टान सांगले। ताच्या मेंदवात क्लॉट जाल्ल्याचें समजलां।
20 एप्रिलाक आरोपी जैन आल्मेदान दोगा तरणाट्यांचेर तलवारीन हल्लो केल्लो. 20 एप्रिलाक कांपालचे दोग तरणाटे आनी जैन आल्मेदा हांचे मदीं पेटिल्ले. तातूंत आरोपी जैन आल्मेदान तांचेर तलवारीन हल्लो केल्लो. ही घडणूक डाऊन द रोड ह्या पबा लागसार घडिल्ली. ह्या हल्ल्यांतलो पिडीत राफायल डिकोस्ताची शुक्रारा भलायकी इबाडली. सध्या तो GMC ॲडमिट आसा. I went up, he was not responding, so I broke open the door. When I broke open the door, I found him in a very bad condition. Mentally, he did not know where he was or what was happening. It looked like he was having some kind of a seizure. So I called 108 immediately and rushed him to GMC. Statement is right now that he is in a quite critical condition. And medication is on. He's got a couple of blood clots and hemorrhage, and they have to monitor him and see whether medication itself can improve his health, or he might have to be operated again, this time maybe for the brain. GMC itlan information aile ki to Rafael DeCosta jo amcho attempt to murder ki jis victim asa taka parat re admit kela mun hospital. सो तो आता ॲडमिट असा आणि ही इज ऑन ऑब्झर्वेशन एज पर द डॉक्टर्स. प्रुडंटा खातीर तुळशीदास च्यारी. म्हादयतल्यान मलप्रभेत सोडिल्ल्या उदकाक काँक्रिटाचो बांध घालपाचे काम कर्नाटकान अजून सुरू करूंक ना. हे काम 30 मे मेरेन पुराय करपाचे उतर कर्नाटकान देखरेख समितीक दिल्ले. मात त्या बाबतीत कर्नाटकान कांयच हालचाल करूंक ना म्हण देखरेख समिती बेजारली. 31 मे मेरेन हे काम पुराय करपाचो आदेश लवादान कर्नाटक सरकाराक दिला. दुसरे वटेन माऊलीच्या देवळाच्या दुरुस्तीच्या कामाक कर्नाटकान सुरवात केल्या. कळसा प्रकल्पाच्या कामाक लागून देऊळ मोडपाक तेकिल्ले. म्हादय लवादान नेमिल्ले गोय, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिनूय राज्यांच्या देखरेख समितीन शुक्रारा कळसाच्या कामाची पळोवणी केली. मात म्हादयचे उदक वळोवंक बांधिल्ल्या कळसा कालव्याचे उदक काँक्रिटाचो बांध घालून आडोवपाविशी कर्नाटकान कांयच करूंक नाशिल्ल्याचे थंय दिसून आयले. चार दिन पहले आया वैसा ही है, अभी चार दिन के बाद वैसा ही है, कुछ फर्क नहीं पड़ा है काम में. Satisfied with this work? No, I am not at all satisfied. We have informed the Karnataka authorities to speed up by engaging additional labor and machinery, and the progress is very slow. Sir, do you think that this will get completed? With the present speed, it will not be completed, but they have promised us that they will engage additional labor and force machinery, and they will complete it by 31st. We hope so. Or otherwise, what action will be taken? What action? We will report the status of the work, whatever it, to the tribunal. मंदिराच्या मुखार जे काम असा ते पूर्णपणे बंद झालेले असा. आता जे काम चालू असा तुम्ही पळयता ते फिलिंगचे काम, कालव्याचे काम नाही. फिलिंग करून आमचे पहिले कसे आशिले नाही सरफेस, तसे करून दिवपाचे काम चालू असा. आम्ही सगळे बंद केलंय, त्यासाठीचे काम फुल स्टॉप केलाय. हंगाचे काम सगळे फुल स्टॉप झालंय. आता मुखार तिथे काय असा ते माका तो अंदाज ना, पण ते काम बंद जावपाचे असा, आणि ते काम बंद करा म्हणून हांव सकाळी आज त्या कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट केलेली असा. कर्नाटकातल्या कणकुंबीच्या माऊलीच्या देवळाचे दुरुस्तीचे काम कर्नाटकान हातात घेतला, ताका लागून लोक समाधानी असतात. मात कळसा प्रकल्पाचे काम कमी दर्जाचे चालला असे लोकांचे म्हणणे असा. ह्या प्रकल्पामुळे वैयक्तिक कणकुंबीचं आणि पर्याय ह्या पुरातन मंदिराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कर्नाटक गव्हर्नमेंटचा पूर्ण मनमानी कारभार इथं चाललेला आहे. आता ह्या बघा, पुरातन मंदिराची काय व्यवस्था करून ठेवलेली आहे इथं. दिल्ली 31 मे पर्यंत दिलेले आहेत, आणि निकाल जेव्हा पुढचं लागेल तो लागेल. सध्या हे आणि काम स्थगित करा, ह्या दोन गोष्टी त्यांनी सांगितले ताबडतोब. त्याचं कितीपर्यंत अंमलबजावणी होते, किती यशस्वी होते, त्याच्यावर सगळं पुढचं भविष्य अवलंबून आहे. ट्रिब्युनलने जे काय ऑर्डर केलेले आहे त्याप्रमाणे इथं भिंत बांधायच्या ज्या कामाला सुरुवात झालेली आहे ते पण ते निकृष्ट दर्जा म्हणजे कमी प्रतीचं काम चालू आहे. 2 मीटरचा स्लॅब कंपल्सरी तिथं पाहिजे आहे, ते न घेता त्यांनी 9 इंची बांधकाम जे चालवलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललं आहे. आता जे काय 9 इंची बांधकाम आहे ते या पाण्याच्या फोर्सला टिकणारं नाही आहे. प्रुडंटा खातीर उदय परब. आता घेऊया एक व्यावसायिक उत्सव.